जे काही हवंय ते झी5 ऍप वर झी5 ऍप डाउनलोड करा आणि फ्री मध्ये पहा केव्हाही कुठेही. बोला बोस. साहेब तुम्ही सांगितलेलं काम परवापर्यंत होऊन जाईल. नीट डोकं लावून करा. ओके साहेब. भोसले म्हणजे कोण? माझा फोन देताना कोणाचा फोन आला हे बघण्याची गरज नाही. कामाच्या गोष्टी घरापासून दूर ठेवायच्या असता ही साधी गोष्ट कळत नाही तुम्हाला. कधीपासून समजवण्याचा प्रयत्न करतोय पण त्याला माझ्या प्रोजेक्ट मधलं पोटेन्शियल कळतच नाही. नितीश एक गोष्ट लक्षात ठेव, हे प्रोजेक्ट जर करायचं असेल तर आधी यशला कन्व्हिन्स करावं लागेल. मी सकाळपासून तुम्हाला किती व्हॉइस मेसेजेस पाठवलेत, तुम्ही अजिबात रिप्लाय नाही करत. मनवा माझी बरीच कामं बाकी आहेत पण तुम्ही अशा रडत राहिला तर माझं कामात लक्ष नाही लागणार आणि मला यावं लागेल. खरंच सॉरी. बोला कर्नल साहेब. नाही मला कल्पना आहे की तुम्ही बिझी आहात. साधारणतः केव्हा फ्री असाल तर? काही काम होतं माझ्याकडे. नाही काही काम नाही आहे, सहजच भेटायचं. कर्नल साहेबांना मला भेटायचं सहज. आय एम सो सॉरी, ऍक्च्युअली फोन माझ्याजवळ नव्हता. पण तुम्ही आहात कुठे आणि फोन का नव्हता तुमच्याकडे? नाही त्याचं काय झालं, मी आई बाबांबरोबर हॉलमध्ये गप्पा मारत होते आणि फोन इथे बेडरूम मध्ये होता. कधी निघणार आता? निघेन आता थोड्या वेळात. थोड्या वेळात नाही, आता नाही, आता लगेच. हो पथनाट्य करू नको असं राजवीरनी सांगितलं का तुला? एक विचारू तुम्हाला. माझ्या कॉलेजची मुलं काही दिवसांपूर्वी बाबांना भेटून गेली आणि आज मला पण भेटली होती ती मुलं. कशासाठी? ती मुलं एक चॅरिटी शो करणार आहेत आणि त्यांची अशी इच्छा आहे की त्या शोमध्ये मी डान्स करावा. तुम्हाला आवडेल जर मी त्या चॅरिटी शोमध्ये डान्स केला तर? काका इथे का नाही राहत आपल्या बरोबर? राजवीरला नाही पटत त्याच्या काकाचं वागणं. आता त्याची आई हे घर सोडून गेली ना, तरी सुद्धा या गोष्टीमध्ये तो काकालाच जबाबदार ठरवतो. राजवीर ऐका, तुम्ही फक्त एकदा सांगा की नेमका काय प्रॉब्लेम आहे. आय प्रॉमिस मी यापुढे हा विषय तुमच्या समोर कधीच काढणार. आज मूड एकदम छान दिसतोय तुमचा. मनवा माझा मूड नेहमीच चांगला असतो, तुम्हाला ते कळत नाही. हो का? मग संध्याकाळी डिनरला जाऊया आपण. चालेल जाऊया ना. ठीक आहे, तयार राहा, कॉल करतो मी निघताना. मनवा करा मजा करा, मी दोघं तरी एकमेकांबरोबर वेळ घालवा ना. साहेब प्रॉब्लेम झाला. शिवडीच्या निवृत्ती गाडीचा मृत्यू प्रथम दर्शनी अपघाती निधन वाटत असला तरीही पोलिसांना यात घातपाताचा संशय आला आहे. झालं का झेंडा वंदन? हो. आपण प्रजासत्ताक दिन का म्हणतो? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली स्वतंत्र भारताचं कायमस्वरूपी संविधान स्थापन करण्यासाठी एक समिती नेमली गेली आणि 26 जानेवारी 1950 रोजी हे संविधान अंमलात आणण्यात आलं. हां बोल कमलाकर. अरे अजय, तू मला जे नितीशचा ऑफर लेटर वाचायला दिलंस ते तू नीट वाचलं नाहीयेस का? का रे, काय झालं? नितीशची सरसरळ फसवणूक करतायत ते. हो, तू आधी फोन करून नितीशला ही ऑफर रिजेक्ट करायला सांग. पुढल्या पेपर्सवर सह्या नाही केल्यात ना त्याने? कमलाकर अरे, त्याने ऑफर लेटरवर सही केली आहे. अजय खूप चुकीचा निर्णय घेतलाय त्याने. त्याचा कन्सेप्टच इतका उत्तम आहे की कन्सेप्टचे खूप पैसे मिळायला हवेत त्याला. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे कंपनीचे सगळे अधिकार नितीशकडे असायला हवे. पण हे ते ऑफर लेटर मध्ये तसं नाहीये का? नाहीये ना, म्हणून तर तुला फोन केलाय मी. ऑफर लेटर प्रमाणे नितीशला त्यांनी नोकरीवर ठेवलंय, तो कंपनीचा मालक नाही. म्हणजे कळलं का तुला, ज्या कंपनीचा नितीश मालक असायला हवा त्या कंपनीत तो नोकरी करणार असं लिहिलंय. सीईओची पोस्ट देऊन त्यांनी पानं पुसलेत नितीशच्या तोंडाला.
पण हे असं कसं काय? असंच आहे अजय, मला विचारशील तर या नितीशची फसवणूक केली त्या कंपनीने. उद्या त्याच्याकडून सगळं एक्झिक्युशन शिकून घेतील आणि त्याला नोकरीवरून काढून टाकतील. माझं ऐक, ही ऑफर रिजेक्ट करायला लाव त्याला लगेच. हो, मी बोलतो त्याच्याशी. थँक्यू कमलाकर, थँक्यू व्हेरी मच. बोला सर देसाई, तुमच्या ऑर्डरची डिलिव्हरी मिळेल वेळेत तुम्हाला, डोंट वरी. पण आधीच्या ऑर्डरचं पेमेंट क्लिअर नाही आहे तुमचं अजून. नाही, डिलिव्हरी वेळेत हवी असेल तर पेमेंट सुद्धा क्लिअर करायचं. ओके, त्यांचं पेमेंट क्लिअर झाल्याशिवाय नवीन ऑर्डरचं काम सुरू करू नका यांचं. ओके सर. तवे नितीशच्या प्रोजेक्टचं काम कुठपर्यंत आलंय? सर चालू आहे, काही थोडे डाऊट्स होते आपल्याला. हां, पण ते नितीश सरांनी आज क्लिअर केले. पेपर वर्क क्लिअर झालं सगळं? थोडं बाकी आहे सर. पेटंट आपल्या नावावर रजिस्टर झालं? नाही सर. एनओसी वर सह्या झाल्या? नाही सर. का नाही झाल्या अजून? काय साध्या साध्या गोष्टींना एवढा वेळ लागतो कदा? सर सॉरी, पण होऊन जाईल सर. कधी होणार? आता पेटंट सुद्धा रजिस्टर नाही केलं तुम्ही अजून. किती वर्ष झाले काम करताय माझ्या बरोबर, कुठल्या गोष्टीला किती प्रायोरिटी द्यायची कळत नाही का तवे तुम्हाला? 48 तास देतो, सगळं काम झालं पाहिजे ते 48 तासाच्या. येस सर. कामाला तुम्ही एवढं करता सगळ्यांसाठी, दरवेळेला थँक्यू नाही म्हणताय. सो आता म्हणते थँक्यू. असं काय केलं मी? मला एवढं खुश ठेवता, आपल्या कुटुंबाची एवढी काळजी घेता, सगळ्यांसाठीच एवढं करता. आणि नितीशसाठी सुद्धा खूप केलंय तुम्ही. या प्रोजेक्टचा तू मालक आहेस, त्याच प्रोजेक्टवर आता नोकरी करणार आहेस का तू? नितीश, हे डील शॉर्ट टर्म आहे. अरे मोठा पगार देऊन तुला आमिष दाखवलेलं आहे. उद्या या सगळ्या तुझ्या आयडियाज घेऊन तुला नोकरीवरनं काढल्यानंतर काय करणारस तू? आयुष्यातून तुमच्या अस्तित्वाच्या सगळ्या खुणा मिटवून टाकल्या होत्या. त्यांना कधीच बापाची उणीव भासू दिली नाही. मी एकच इच्छा होती माझी, ज्या गाण्यामुळे आणि ज्या सुरांमुळे माझा संसार उद्ध्वस्त झाला, त्या गाण्याशी माझ्या मुलांचा कधी संबंध येता कामा नये. मी विचार करायला तयार आहे. यापुढे जर सगळं माझ्या मनाप्रमाणे घडणार असेल तर मी विचार करणार. डन, आजपासून तू म्हणशील तेच होणार. तुम्ही असताना उगाच एवढा विचार करते मी. सगळं छान होईल मला माहिती आहे. सॉरी मिस्टर कामत. फक्त 3-4 तास दिवसात जागी असतात, इतका वेळ झोपतात. हो मग मज्जाच असते सगळी. भूक लागली की रडतात, मग दूध पाजलं की शांत झोपतात. मग शिशू केली की सगळं ओलं होतं, मग पुन्हा रडतात. अगदी बरोबर बोललात वंश. तुमची परवानगी असेल तर मला या मुलीशी जरा बोलायचं.